नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच पी अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाबद्दल सविस्तर माहिती पाहिली. पुस्तकं कोणती वापरली पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर आपल्याला 50 पैकी 45 गुण मिळवता येतील याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पहा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या घटकाबाबत कोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि या घटकामध्ये सुद्धा आपल्याला पैकीच्या पैकी गुण कसे मिळवता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2023 आपण येणाऱ्या आगामी भरतीमध्ये 70-80% विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे आणि 2023 या लेखी परीक्षेला सामोरे जाताना आपल्याला जास्तीत जास्त धडके भरते ते सामान्य ज्ञान या विषयाची. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञान हा विषय असा आहे, सामान्य ज्ञान या विषयामध्ये अनेक विषय इन्क्लूड आहेत आणि मराठी व्याकरण हा विषय कसा आहे, मराठी व्याकरण मध्ये स्पेसिफिक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये बदलणारं काही एक नाहीये. तर आता सर्वात प्रथम आपण मराठी व्याकरणचं काय करायचं बघा, लक्षात घ्या. मराठी व्याकरण मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला सर्व व्याकरण वाचून घ्यायचंय व्यवस्थितरित्या, मराठीचं व्याकरण. आणि त्याच्यामध्ये दुसरी पोळ करायची आहे शब्द संग्रह. शब्द संग्रह याच्यामध्ये व्याकरणामध्ये पाठांतरावर जास्त भर द्या आणि याला वाचन करा फक्त बस. याच्यामध्ये तुम्ही समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, अलंकारिक शब्द, शब्दसिद्धी, तत्सम, तद्भव, देशी, विदेशी, पारशी, कानडी, पोर्तुगीज शब्दाला आपण काहीतरी आयडिया लढवून त्या शब्दावर काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजे शब्दसंग्रह या घटकामध्ये तुम्हाला साधारणपणे 15 प्रश्न विचारले जातात आणि व्याकरण या घटकामध्ये साधारणपणे 10 प्रश्न विचारले जातात. असं मिळून मराठी व्याकरण हे आपल्याला 25 प्रश्न विचारले जातं आणि साधारणपणे आपल्याला अपेक्षित मार्क असतात 22 किंवा 23 मार्क पडावे आपल्याला. 22-23 दोन चुकले किंवा देवाला दिले तरी 22-23 मार्क मिळाले तर आपण पोलीस भरतीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करून वर्दी मिळवण्यासाठी आपण पात्र असणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, दिवसभरामधला जास्त वेळ न देता 1.5 तास वेळ द्यायचा आहे तुम्हाला. किती? 1.5 तास. या 1.5 तासामध्ये तुम्हाला रोजच्या रोज व्याकरणाला 1 तास द्या आणि 1/2 तास तुम्हाला शब्दसंग्रह या घटकाला द्यायचे. कधी समानार्थी, कधी विरुद्धार्थी, कधी म्हणी वाचायच्यात, कधी वाक्यप्रचार वाचायचे, वाक्यप्रचाराचे अर्थ वाचायचे, तत्सम शब्द वाचायचे, तद्भव शब्द, पारशी शब्द, कानडी शब्द, हे शब्द तुम्हाला वाचन करायचे आहेत त्या 1/2 तासामध्ये. आणि 1 तासामध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आपले टॉपिक कोणते चुकतायत या घटकावर भर द्यायचा. आणि व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला शब्दाची जात आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रयोग आहे, समास आहे, संधी आहे आणि वाक्य प्रत्ययकरण या घटकावर तुम्हाला भर द्यायचंय. प्रथकरण या घटकावर तुम्हाला व्यवस्थितरित्या भर द्यायचंय. आता विद्यार्थी मित्रांनो, एकमेकाला लिंकड आहेत. शब्दाच्या जातीमध्ये आपल्याला प्रयोग समजत असतो, संधीमध्ये आपल्याला सामासिक शब्दाचा काही विग्रह करता येत असतो, वाक्य प्रत्ययकरणामध्ये तुमचं उभयनपी अव्यय हा टॉपिक येत असतो. नामापासून चालू करायचं ते केवल प्रयोगी अवयवापर्यंत जाऊन पोहोचायचं, त्याच्यातले विकारी अगोदर 4 करायचे, अविकारी नंतर करायचे. विद्यार्थी मित्रांनो, असा जर तुम्ही तुलनात्मक अभ्यास केला तर मराठीमध्ये तुम्हाला 22-23 मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा टप्पा आहे, यासाठी तुम्हाला बुक्स वापरायचे आहे फक्त आणि फक्त बाळासाहेब शिंदे सरांचं. बस बाळासाहेब शिंदे सरांचं आणि तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका सर्व प्रश्न वाचून झाले पाहिजे. साधारणपणे 150 प्रश्नपत्रिका तुमच्या वाचून झाल्या पाहिजेत. वाचून झालं म्हणजे याच्यामध्ये व्याकरणावर कसा घटक विचारलेला आहे, कर्ता कसा ओळखता येतोय, कर्म कसे ओळखता येतोय, प्रयोग कसा तयार होतोय, सामासिक शब्द आणि विग्रह कसा होतोय, विग्रह करताना कोणता शब्द वापरलाय, उभयनपी अव्यय कोणतं वापरलेला आहे, त्याच्यामध्ये समासामध्ये किती प्रकार आहेत, प्रकारामध्ये कसा बदल झालेला आहे, उपप्रकार किती आहेत, या घटकावर व्याकरणाच्या दृष्टीने आपल्याला विचारपूर्वक मंथन करायचं आहे. आणि व्याकरण कोणत्या घटकावर जास्त विचारलेलं आहे हे आपल्या वहीच्या पेजवर लिहून काढून ते टॉपिक आपले पक्के करत जायचं आहे. त्यामुळे तुमचं व्याकरण सुधारणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपले 22-23 मार्क आपले फिक्स होणार आहेत. आपण गणित बुद्धिमत्तेमध्ये जर 45 मार्क मिळवले तर आपले हे 22-23 मार्क याच्यात आड झाले. आणि सामान्य ज्ञान हा विषय असा आहे, पूर्ण जगामधील कुठलाही कसाही प्रश्न विचारला जातो, त्यामध्ये विशेष करून आपल्याला जास्तीत जास्त
पोलीस प्रशासन, पंचायत राज, भूगोल, इतिहासावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न, विज्ञानावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न, संगणक आणि विशेष म्हणजे चालू घडामोडी या घटकावर जास्त भर दिला जातो मित्रांनो. मग याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट पाडले जातात. एक म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी जेव्हा कराल तुमचे 10 मार्क फिक्स असतील मित्रांनो. याच्यामध्ये नियुक्ती असेल, निधन असेल, पुरस्कार असेल, क्रीडाविश्व असेल यावर तुमचे प्रश्न विचारले जातात. मंत्रिमंडळ असेल, त्याच्यानंतर बदललेला विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, राष्ट्रपती असेल, याबद्दलचे ज्या काही प्रश्न विचारले जातात त्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे चालू घडामोडीचे 10 प्रश्नापैकी तुम्हाला 8 प्रश्न तरी किमान आले पाहिजेत मित्रांनो. 8 प्रश्न आल्यानंतर सामान्य ज्ञान या विषयामध्ये भूगोलाचे काही कॉमन क्वेश्चन असतात, इतिहासाचे काही कॉमन क्वेश्चन असतात, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा देताय म्हणजे त्या जिल्ह्याचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यावर साधारण 15 प्रश्न अवलंबून असतात, आपण त्याला जीएस जीके म्हणू. यातले सुद्धा 10 प्रश्न आपल्याला कसे मिळवता येतील याकडे आपली काटेकोर नजर असली पाहिजे. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कसा प्रश्न विचारला होता, कन्फ्यूज होणारे प्रश्न आपण दुसऱ्या पेजवर लिहून ठेवतोय का, त्याला स्टार करून ठेवतोय का, साधारणपणे मागच्या 10 प्रश्नपत्रिकेचा सराव करून बघा. याच्यामध्ये आपल्याला सामान्य ज्ञानमध्ये किती प्रश्न येत आहेत, मराठी व्याकरणमध्ये किती प्रश्न येत आहेत, गणितामध्ये किती प्रश्न येत आहेत, किती चुकतायत, आपला स्कोअर काय जातोय, 80 जातोय, 70 जातोय, 50 जातोय, 60 जातोय, 65 जातोय, 85 जातोय का 95 जातोय, हे पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याला परफेक्ट प्लॅन बनावा लागेल आणि या प्लॅननुसार जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपला स्कोअर आपल्याला समजून येणार नाही, आपली पातळी समजून येणार नाही. डबक्यासारख्या जगामध्ये वावरण्यापेक्षा तळ्यामध्ये उतरून पोहायला शिकल्याशिवाय राहू नका मित्रांनो. कारण समुद्र सारखा स्पर्धा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. समुद्र जसा खवळलेला आहे तसं प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करून खवळलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्यातल्या कमतरता बाजूला काढा. दुसऱ्याला सांगण्याऐवजी आपल्यातली कमतरता कोणती, नेमकी कमतरता कोणती आहे त्या गोष्टीवर आपल्याला तयारी करायची आहे. आणि आपलं टार्गेट मित्रांनो साधारण कमी जास्त जर विचार केला 16 ला 6 4 1 4 1 5 2 7 1 9 म्हणजे मित्रांनो साधारणपणे 7 1 8 8 साधारणपणे आपलं 85+ लेखीचं टार्गेट असलं पाहिजे. सर माझी कास्ट आहे, मला जर 60 मार्क पाडले तर जमतील का? अरे 60 विचार केला तर तुला 50 मार्क पडतील, 85 विचार केला तर तुला 80 मार्क पडतील. तू 95 विचार कर, 90 मार्क मिळव, म्हणजे तुझं टोटल जर 40 मार्काचं ग्राउंड असेल आणि तू जर 85 मार्क घेतलात तर बघा 125 तुम्ही कुठेही बसू शकता महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये. शेवटून पहिला आला काय आणि पहिला नंबर येऊन महाराष्ट्रामध्ये नाव कमवलं काय, तुम्ही पोलीस झालात, वर्दी मिळवलात, हे सत्य आहे. वर्दी मिळवणाराच मानाचा मुजरा असतो. आणि जर तुम्ही 47 मार्क घेतले आणि लेखीमध्ये 30 गुण घेतले तर त्या 47 सुद्धा व्हॅल्यू नाही. विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही घाम गाळलेलं आहे आतापर्यंत, घाम गाळून व्यायाम केलेला आहे, ग्राउंडमध्ये चांगले गुण मिळवलेले आहेत, ते लेखीसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. आणि लेखीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे गुण मिळवल्याशिवाय महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची वर्दी आपल्याला घालवता येणार नाही. त्यामुळे आपलं टार्गेट उच्च ठेवा आणि येणाऱ्या भरतीला सामोरे जा. जर तुम्हाला फास्ट्रॅकमध्ये, जर तुम्हाला पोलीस भरतीची फास्ट्रॅकमध्ये ऑनलाईन बॅच जॉईन करायचं असेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. पोलीस भरतीची फास्ट्रॅक बॅचमध्ये तुम्हाला अगदी याच पॅटर्ननं शिकवलं जाईल, कमतरता तुमच्या भरून काढल्या जातील, महत्त्वाचे टॉपिक अगोदर घेतले जातील. कारण विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये कमतरता भासणार नाही. अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी HP अकॅडमीच्या माध्यमातून खूप शुभेच्छा. तयारी प्लॅनिंगनुसार करा. तुमच्याकडे प्लॅन नसेल तर तुम्ही तयारीमध्ये कुठंतरी कमी पडलेला आहात. तुमच्याकडे अभ्यासाचं सगळं नियोजन आहे, पुस्तकं आहेत, तुम्हाला गाईड करणारे लोक खूप आहेत, पण तुमचा स्वतःचा एकही प्लॅन नाही. मला या विषयामध्ये एवढे मार्क घ्यायचे, त्या विषयामध्ये एवढे मार्क घ्यायचे, मला ग्राउंडच्या तुलनेमध्ये लेखीमध्ये किती वाढ करायची, हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्ही या परीक्षेमध्ये सक्सेस होणार नाही मित्रांनो. त्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त खेड्यापाड्यातील, ग्रामीण भागातील तुमच्या स्टेटसला ठेवून मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीचं स्वप्न साकार करा. बेस्ट ऑफ लक पोलीस भरती 2021. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.